मी स्वतः उद्योग मंत्र्यांशी मी बोललो आहे, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे आणि त्यामध्ये आता सध्याची परिस्थिती त्यांनी मला सांगितली की जवळपास तिथे तिथली आताची परिस्थिती शांतता आहे. तिथे स्पॉटवर आता कोणी नाही आहे. काही जे लोकं आहेत तिकडे आले होते आणि त्यानंतर एक 10-15 मिनटं जे काही पोलिसांची आणि त्यांची चर्चा झाली आणि त्यानंतर तिथे आता शांतता आहे. कुठलाही लाठीचार्ज तिथे केलेला नाही अशा प्रकारचं भाष्य कलेक्टर आणि SP नी मला सांगितलं. मी त्यांनाही सांगितलं की हे सर्व आपले भूमिपुत्र आहेत, हे गावकरी आहेत आणि शेवटी यांच्या संमतीने आपल्याला कुठलाही प्रकल्प त्यांच्या इच्छेविरुद्ध किंबहुना त्यांच्यावर अन्याय करून आपल्याला पुढं न्यायचा नाही ही भूमिका सरकारची आहे. जवळपास 70%पेक्षा जास्तीच्या शेतकऱ्यांची त्याला पाठिंबा त्याला आहे, समर्थन आहे. आणि काही लोक जी आता मी माहिती घेतली तर काही लोक स्थानिक होती आणि काही लोक बाहेरची देखील त्या भागाच्या बाहेरचे लोक काही होती अशा प्रकारची माहिती त्या ठिकाणी मिळालेली आहे. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या वर अन्याय करून किंबहुना जोर जबरदस्तीने या ठिकाणी कुठलंही काम कुठली प्रक्रिया होणार नाही अशा प्रकारची भूमिका सरकारची मी कालही स्वतः सांगितलं होतं आणि उद्योगमंत्री देखील स्वतः तिथल्या शेतकऱ्यांशी बोलतात. प्रकल्प त्या भागातल्या लोकांना रोजगार देणारा प्रकल्प आहे म्हणून 70%पेक्षा जास्तीचे लोक त्या बाजूने आहेत ही देखील वस्तुस्थिती विचारात घेतली पाहिजे. जे लोक विरोधामध्ये आहेत त्यांना देखील त्या प्रकल्पाची जी काही माहिती आहे, प्रकल्पाचा जो फायदा आहे, ते आपले अधिकारी कलेक्टर SP संबंधित विभागाचे अधिकारी नक्की समजावून सांगतील आणि या प्रकल्पाचा फायदा जो आहे त्या भागातल्या लोकांना कसा होईल हे देखील त्यांना सांगितलं जाईल. त्यांच्या सभा घेतल्या जातील आणि त्यांच्या संमतीनेच हा प्रकल्प पुढे नेला जाईल अशा प्रकारची भूमिका सरकारची आहे. उद्योगमंत्री स्वतः त्या ठिकाणी जातीने लक्ष ठेवून आहेत. एवढंच या प्रसंगी मी आपल्याला आपल्या माध्यमातून आणि हेही सांगू इच्छितो की शेतकऱ्यांनी गावकऱ्यांनी त्यांनाही मी शांततेचं आवाहन करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या अर्जोर जबरदस्ती सरकारच्या माध्यमातून केली जाणार नाही, प्रशासनाच्या माध्यमातून केली जाणार नाही. कारण आपल्याला माहीत आहे की हे सरकार सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे, त्यामुळे सर्वसामान्यांवर अन्याय करणारं सरकार नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांच्या कन्सेंटनी त्यांच्या संमतीने आपण पुढे जाऊ. जसं आपल्याला माहीत आहे, मी आठवणीने मुद्दाम आठवण म्हणून सांगतो, जो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग यामध्ये देखील असाच काही सुरुवातीच्या काळामध्ये असा प्रकार झाला होता. परंतु लोकांना जेव्हा त्या प्रकल्पाची माहिती प्रकल्पाचा फायदा आणि त्या भागातला विकास जेव्हा त्यांनी लक्षात घेतल्यानंतर स्वतःहून लोक पुढे आले. तशीच भूमिका आजही सरकारची या बाबतीमध्ये आहे. शेवटी प्रकल्प आल्यानंतर स्थानिक लोकांनाच फायदा होणार आहे, तिथे स्थानिकांना रोजगार मिळणार आहे, स्थानिकांचा व्यापार होणार आहे, स्थानिकांना व्यवसाय मिळणार आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा मी सांगतो जोर जबरदस्तीने प्रशासन काम करणार नाही. सर, त्या ठिकाणी लाठीचार्ज हा झालेला असल्याचं सांगितलं. मी आता विरोधी पक्ष या ठिकाणी जे काही विकास या मी हेही सांगू इच्छितो, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी स्वतः प्रधानमंत्री महोदयांना पत्र लिहिलं होतं की हा प्रकल्प इथे करावा म्हणून. मग माझा देखील आणि जनतेचा देखील प्रश्न आहे की त्यावेळेस तुमची संमती होती आणि मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर त्याला विरोध करायला, ही अशी दुटप्पी भूमिका. खरं म्हणजे विरोधाला विरोध न करता वस्तुस्थिती लक्षात घेऊन त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. आणि माझी भूमिका सरकारची भूमिका आपल्याला मी सांगितलेली आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये जोर जबरदस्ती केली जाणार नाही. शेतकऱ्यांच्या हिताचा प्रकल्प, शेतकऱ्यांना जो प्रकल्प त्याची माहिती त्याचा लाभ त्याचा फायदा त्या भागाचा विकास हे माहिती पडेल तेव्हा स्वतःहून शेतकरी लोक स्वयंपूर्तीने पुढे येतील आणि अधिकारी आणि आमचे उद्योगमंत्री या बाबतीमध्ये त्यांच्याशी डायलॉग करतायत. कुठल्याही प्रकारचा लाठीचार्जच्याबद्दल मी विचारलं, लाठीचार्ज पोलिसांनी केलेला नाही असं जिल्हाधिकारी आणि SP ने मला सांगितलेलं आहे. कालची हिअरिंग झाली त्यामध्ये देखील सरकारच्या वतीने सुनावणी घेण्यात आली, दोन्ही बाजूंना देखील समजावून सांगण्याचा प्रयत्न केला गेला. त्या हिअरिंगमध्ये पण 70% लोक बाजूने होते अशी माहिती देखील मला जिल्हाधिकारी आणि त्या सब SP आणि तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेली. म्हणून एकच आहे भूमिका सर, ह्यामध्ये केवळ राजकारणासाठी राजकारण न करता आता एकीकडे आपण म्हणतो की उद्योग
दुसरीकडे जात आहेत, दुसऱ्या राज्य पर राज्यामध्ये जात आहेत, आणि इकडे जे उद्योग जर 70% लोकांना तो उद्योग पाहिजे असेल आणि इतर लोकांना ज्या प्रकारे तिथं काही लोक जाणीवपूर्वक राजकीय भांडवल करतात, त्यांना माझं एकच आव्हान आहे, शेतकऱ्यांचं जर फायदा होत असेल, त्या भूमिपुत्रांचा गावकऱ्यांचा फायदा होत असेल, तर तो सगळ्यांनी मिळून त्यांना करून दिला पाहिजे, नक्की त्यांचं नुकसान होणारा निर्णय घेण्यासाठी त्यांना भाग पाडलं पाहिजे. आणि म्हणून पुन्हा एकदा मी सांगेन, संबंधित अधिकाऱ्यांना, संबंधित उद्योग मंत्र्यांशी माझी चर्चा झालेली आहे आणि ते शेतकऱ्यांशी, त्या गावकऱ्यांशी, जमीन मालकांशी डायलॉग करतील, बोलतील आणि त्यातून मार्ग काढतील. उद्धव ठाकरे राजकारण होतंय असं वाटतं का? उद्धव ठाकरे बारसूला जाणार आहेत, त्यामुळे आणखी राजकारण या गोष्टीवरून होईल असं नाही. आता राजकारण त्यांना, आता विरोधी पक्षाला काय राजकारण करण्यापलीकडे दुसरं काय सुचतच नाही. जे प्रकल्प 2.5 वर्ष तुम्ही बंद केले होते, 2.5 वर्ष पूर्ण हे राज्याचा कारभार ठप्प होता. आम्ही 8-10 महिन्यामध्ये आल्यानंतर आज आपण तुम्हीच साक्षीदार आहात, सगळे पत्रकार, मीडिया, सगळे बंद पडलेले प्रकल्प आम्ही पुढे नेतोय, सगळे अडवलेले प्रलंबित राहिलेले प्रकल्प आम्ही पुढे लिहितोय, त्याला चालना देतो, ही वस्तुस्थिती आहे. आणि मी मुख्यमंत्री म्हणून सांगण्याची आवश्यकता नाही, या महाराष्ट्रातली जनता पाहते की 2.5 वर्षामध्ये जे सगळं बंद होतं, ठप्प होतं, सगळे प्रकल्प अहंकारामुळे, इगोमुळे अडवले होते, ते आम्ही पुढे नेतोय, याचं दुःख आहे विरोधी पक्षाला. आमच्याशी विश्वासाने चर्चा करणं, जे काही आमचे प्रश्न आहेत, शंका आहेत, ते चर्चेने सोडवले. बिलकुल चर्चेने. मी उद्योग मंत्र्यांना स्वतः सांगितले, खासदार असतील, आमदार असतील, लोकप्रतिनिधी असतील, ज्यांच्या ज्या ज्या शंका आहेत त्या शंका चर्चेद्वारे दूर केल्या पाहिजेत आणि त्यांना या प्रकल्पाचं जे महत्त्व आहे, जर समजा 100% लोकांचा त्याला विरोध असता तर आपण समजू शकलो असतो, आणि विरोध नव्हता म्हणून तर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी पत्र केंद्र सरकारला दिलं होतं, प्रधानमंत्री महोदयांना. त्यामुळे जर 70%पेक्षा जास्तीचे लोक बाजूने असतील तर नक्की, मी उद्योगमंत्र्यांना देखील सांगितलं, ज्यांना ज्यांना आवश्यक आहे, ज्यांच्याबरोबर चर्चा करण्याची सरकार पूर्ण तयार आहे. बिलकुल चर्चेद्वारे प्रश्न सोडवण्याची सरकारची भूमिका आहे.